तुमचं सगळ्यांचं खरं आहे, तुम्ही म्हणता आगे पडो, पण मी जिथं उभा आहे आत्ता तिथून जर आगे पडो म्हणलं तर तोंड फुटायची नाही. नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आष्टी नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेला उपस्थित मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी नवाबजी मलिक साहेब, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाळासाहेब आजबे काका, आदरणीय माजी आमदार दरेकर नाना, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत, जिल्हा परिषदेचे सदस्य सतीशबा शिंदे, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब लटपटे, तालुक्याचे अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीबाई पांडुळे, व्यासपीठावर उपस्थित विलासराव सोनवणे, परमेश्वररावजी शिर्के काका, डॉक्टर नदीम शेख, लेख सेठ काजी, कुमार शेळके, रवी पाटील डोगळे, ॲडव्होकेट विनोदजी निंबाळकर, माझे सहकारी सुनील नाथ, डॉक्टर मधुकरराव हंबर्डे, सन्माननीय राम खाडे, काकासाहेब शिंदे, किशोर नाना हंबर्डे, अहमद पठाण, व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय नेते, व्यासपीठावर उपस्थित महाआघाडीचे सर्व सन्माननीय उमेदवार आणि आष्टीला या सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी, उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, गेली 25 वर्ष वेगवेगळ्या निवडणुका मी पाहिल्या. गावातील सेवा सोसायटीची निवडणूक पाहिली, ग्रामपंचायतीची पाहिली, पंचायत समितीची पाहिली, जिल्हा परिषदेची पाहिली, विधानसभा पाहिली, लोकसभा पाहिली, एकदा राष्ट्रपतीची निवडणूक सुद्धा मला पाहायला मिळाली. पण आता जी नगरपंचायतची निवडणूक चालू आहे, असली निवडणूक मी माझ्या आयुष्यात कधीच बघितली नाही. अर्धी आता आणि अर्धी इंटरव्हल नंतर. पण एक झालं, आज काकांनी दोन भाषण केली. त्यांना दम निघालाच नाही. या निवडणुकीचे भाषण केलं, जानेवारी मध्ये होणार आहे त्याचे भाषण केलं. मध्ये माझ्या कानावर अनेक गोष्टी येत होत्या. आष्टीत हे पाडलं, ते बुजविलं,
नेमकं काय झालं असतं कधीतरी असतं देऊन विचारावं असं माझ्या मनात होतं। पण भर दुपारी एवढ्या मोठ्या संख्येने सभा ज्यावेळेस होते असती त्यावेळेस मात्र असती परिवर्तन निश्चित होतं एवढं मला माहिती आहे। माझा आणि अस्थिचा नवीन संबंध आहे। अस्थित सभा घ्यायचाही पहिला अनुभव आहे। पण गेली 2 दिवस मी बीड जिल्ह्यामधल्या नगर पंचायतीच्या प्रचाराच्या निमित्तानं फिरतोय। परवा दिवशी पाठवलेला होतो, काल केजला होतो, वडवलीला होतो, या नगर पंचायतीच्या निवडणुकीत सरकार म्हणून टीका झाली। काका तुमच्यावर सुद्धा टीका केली असेल, पाठवू द्या, माझी तर अवकातच काढली। आमच्या ताई साहेबांनी बोलवली, मला कळलं नाही। एखाद्या गावात जर पालकमंत्री आणि मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून मी 50 किंवा 100 कोटीची घोषणा करत असेल आणि आम्ही जर आमच्या शब्दाला जागे राहत असू तर तुम्ही आमच्यावर टीका करणार म्हणजे इतकी औकात आहे का देणे की? अच्छा आमची ना, आम्ही बघर औकातीची। तुम्ही तर 5 वर्षी राज्याच्या सत्तेत होता, केंद्राच्या सत्तेत होता, इथला आमदार भाजपचा होता, तुम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री होता, एक नाही तर 2 आमदार झाले, तरी सुद्धा तुम्हाला तुमची अवकात पैसे द्यायची विकासाला का दाखवता आली नाही? राहायला माझा अवकाश स्वीकार करतो। 2019च्या निवडणुकीत महिला बाल कल्याण मंत्री, ग्राम विकास मंत्री, जलसंधारण मंत्री ह्या 3-4 मंत्र्याचा एकदाच 32,000 मतांनी पराभव केला ना। ही आमची औकात। एवढ्यावर थांबले काकाने आता भाषण सांगितलं, म्हणजे कॅबिनेट मंत्रीने असा खिसा झटकीला। अरे धनंजय मुंडे म्हणून तुम्हाला जर पटत नसेल तुम्ही माझ्यावर काय टीका करायची करा, कुठल्याही थरावर जाऊन तुम्हाला टीका करायची करा। एवढ्यावर थांबले काकाने आता भाषण सांगितलं, माझा अवकाश स्वीकार करतो। 2019च्या निवडणुकीत महिला बाल कल्याण मंत्री, ग्राम, एक नाही तर 2 आमदार 5 वर्षी राज्याच्या सत्तेत होता कोटीची घोषणा करत असेल, मला कळलं नाही। एखाद्या गावात जर पालकमंत्री आणि मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून मी 50 किंवा 100 कोटीची घोषणा करत असेल आणि आम्ही जर आमच्या शब्दाला जागे राहत असू तर तुम्ही आमच्यावर टीका करणार म्हणजे इतकी औकात आहे का देणे की? अच्छा आमची ना, आम्ही बघर औकातीची।
तुम्ही ते 5 वर्षी राज्याच्या सत्तेत होता केंद्राच्या सत्तेत होता इतना आमदार भाजपचा होता तुम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री होता एक नाही तर दोन आमदार झाले तरी सुद्धा तुम्हाला तुमची औकात पैसे द्यायची विकासाला का दाखवता आली नाही राहायला माझा अवकाश विकास प्रश्न मी 2019 निवडणुकीत महिला बाल कल्याण मंत्री ग्राम विकास मंत्री जलसंधारण मंत्री ह्या 3-4 मंत्र्याचा एकदाच 32,000 मतांनी पराभव केला ना ही आमची औकात एवढ्यावर थांबले काकाने आता भाषण सांगितलं म्हणजे कॅबिनेट मंत्रीने असा खिसा झटकिला अरे धनंजय मुंडे म्हणून तुम्हाला जर पटत नसेल तुम्ही माझ्यावर काय टीका करायची करा कुठल्याही थरावर जाऊन तुम्हाला टीका करायची करा हा जिल्हा केज मतदारसंघ आमदार भाजपचा जिल्ह्याचा खासदार भाजपचा एक विधान परिषदेचा आमदार भाजपचा एक जरी मत मिळालं तरी कमळाचं चिन्ह द्यायचे कारण छिंदामुळे मत मिळावं म्हणून एक मत मिळालं तरी आता भारतीय जनता पार्टीवर या बीड जिल्ह्यात अशी वेळ आली कि कमळावर मत मिळत नाही म्हणून कमळच काढून घ्यायचं आणि दुसरं काहीतरी उभं करायचं केलंय नाही तो सुद्धा असतेच मी केलंय 3 वार्डात कमळ अरे लाज वाटली पाहिजे तुम्ही जर दिल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळ्या सत्ता भोगता आणि जर देशात 100% भारतीय जनता पार्टी आहे तर मग अस्तित्वात 3 ठिकाणी कमळ का नाही कारण तुम्हाला माहिती आहे त्या कमळावर तुम्हाला तिथं मत मिळत नाही पण हे राजकारण तुम्ही लक्षात घ्या आज भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यात लयास आली आमची अवकाश काढणाऱ्यांना परळीच्या जनतेने दाखवलं इथं आमच्या अवकाश काढणाऱ्याला आस्तीच्या जनतेने दाखवलं अरे काय झालं या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दिवाबत्ती घरकुल स्वच्छ पाणी चांगले रस्ते स्वच्छता नाली काढणं आणि करणं हे सगळं हे आमचं कर्तव्य आहे हे कुणी जर म्हणत असेल की आम्ही अशा पद्धतीने विकास केला तो विकास नाही ते तुमचं कर्तव्य आहे मी जर परळीमध्ये रस्ते नाली सभागृह स्वच्छता हे केलं असेल तर ते माझं कर्तव्य आहे तो विकास नाही माझ्या दृष्टीने विकास काय की आम्ही अशा पद्धतीने काम करू की तुमच्या घरी तुमच्या उत्पन्नामध्ये जर 1 रुपया येत असेल तर आमच्या कामामुळं आणि गावाच्या विकासामुळं त्या 1 रुपयाचे 2 रुपये व्हावे अशा पद्धतीचा विकास हा आम्हाला अभिप्रेत आहे इथं तर रस्ते पाड मला तर कळालं छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकही पाडला एवढी हिंमत आम्ही आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला शिव्या देतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला म्हणून
आणि इतर मात्र असतील. काही दिवसापूर्वी पहाटे पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकच पाडला, काय वाटत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा नाही, या देशाचा दैवत आहे. अठरा पगडा तिला घेऊन स्वराज्य कसं चालवावं जगासमोर जर कुणाचं उदाहरण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं आहे. आज कर्नाटकची भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते आहे. इथं विकास करायचा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकच उद्ध्वस्त केला जातोय. काय गोष्टीचा राग येत नाही तुम्हाला? आंबेडकर चौकाचं तेच केलं. थोडाही मनात राग येत नाही आणि कशाला भेटा काय दर्शत आहे. मी आपल्याला सांगतो, काकांनी ते सांगितलं. काका म्हणले अंड्यात किता, म्हणजे महाभारतामध्ये, सॉरी रामायणामध्ये, जसं अंगत पाय राहून होता तसं उद्या दिवसभर काका इथं पाय राहून. काका खरं सांगा, तुमच्या अंगातला नसलेला रंगीलपणा जरी बाहेर आला माईच्या अगदी घराच्या बाहेर निघणार नाही. तुमच्या अंगातला रंगीलपणा बाहेर येई ना, खरे का नाही, मान्य का नाही. म्हणून आजच्या निवडणुकीपासून उद्याच्या मतदानापासून काका लोकांनी आपल्याला मत दिलेत, 26,000 मताने तुम्ही निवडून आलात. तुमच्या अंगातला रंगीलपणा बाहेर आला, विश्वास देतो आजच्या सभेमध्ये असणाऱ्या हजार जणांचा रंगीलपणा बाहेर येईल आणि छाती काढून या ठिकाणी बाहेर पडता येईल. दादागिरी दादागिरी अंक तंक सगळं कृपा करून आम्हाला सांगू नका. तुम्ही ज्या स्वर्गीय अण्णांच्या अण्णाला फसवून मोठे झाला, मी स्वर्गीय अण्णांचा पुत्र आहे. त्याच्यामुळं दादागिरी, दहशत, धमकी कुणाला? निवडणूक जिंकायची म्हणून जनतेला. अरे या दहशतीतून ही अस्थिची मायबाप जनता एकदा तरी बाहेर येणार का नाही? विधानसभेला निघाली, आज नगर पंचायतीमध्ये निघावं लागेल. जर आता या दहशतून तुम्ही निघाला नाही बाहेर आलेले दिसायला तू रस्त्यावरचे काढली बाहेर आलेले ना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.